हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आय पी सी अंतर्गत भाग चार सर्वसाधारण अपवाद पाहत होतो सर्वसाधारण अपवाद याचा अर्थ असा आहे की अशा गोष्टींवर म्हणजे सर्वसाधारण अपवाद अंतर्गत जे येतात म्हणजे जी कलम शहात्तरपासून एकशे सहा अंतर्गामध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जर एखादी कृती होत असेल तर त्याला अपराध म्हणायचा नाही त्याच्यामध्ये आत्तापर्यंत कलम आपण शहात्तर ते ऐंशी बघितलेले आहे आता कलम पुढचा आपण आपल्याला पाहायचं आहे तो आहे कलम एक्क्याऐंशी कलम एक्क्याऐंशी मध्ये काय म्हटलेलं आहे अपहानी करण्याचा संभव असलेली पण गुन्हेगारी उद्देशाशिवाय अन्य अपहानी होऊ नये म्हणून केलेली कृती याचा उद... एक्सप्लेनेशन असं आहे की अपहानी करण्याचा उद्देश नाही आहे उद्देश काय आहे अपहानी करायचं नाही कसली अपहानी नाही करायचं शरीराची सुद्धा करायची नाही मालमत्तेची सुद्धा करायची नाही अशी त्या व्यक्तीची इच्छा आहे मात्र होते काय की कधी कधी कसं असते की अपहानही करायचं नसते कसलाच इंटेन्शन नसते मात्र असं एक कृती करावी लागते आणि सद्भावपूर्वक करावे लागते ज्याच्यामुळे जास्त नुकसान होऊ नये असं त्या व्यक्तीला वाटत असते तर अशी गोष्ट काय आहे अपराध होत नाही असं इथं म्हटलेलं आहे जसं याचं उदाहरण आपण समजून घेऊया उदाहरणामध्ये की बाबा हा जहाज आहे पाण्याचा आणि समोर काय आहे हे मोठा पर्वत आहे आता हा जो जहाज आहे या पर्वताला काय आहे धडकणार म्हणजे पर्वताच आणि या जहाजाचा अपघात होणार आता हा जहाजाचा जो कॅप्टन आहे त्यांनी मार्ग बदलला मार्ग बदलला तर ही जी समोरची बोट आहे त्या बोटीवर काय आहे हा जहाज आदळणार आणि या बोटीवरचे दोन लोक मारणार आता समजा बोट नाही मार्ग बदलत नसेल तर पर्वताला लागून वीस लोक मरणार आणि बोटीला लावून फक्त दोनच लोक मरणार तेही बोटीवरचे तर या जहाजाचा मालकानं काय केला का किंवा चालकानं काय केलं का मार्ग बदलला मार्ग बदलल्यामुळे त्यांना काय झालं या जहाजावरचे दोन लोक मेल एक महाजहाज जहाज बुडला छोटा बोट बुडली आता इथे यांना पुडवायची इच्छा होती का या जहाजाच्या मालकाला किंवा चालकाला तर अजिबात नाही त्याला काय करायचं होतं अपहणी टाळायची होती मोठी अपहणी टाळायची होती म्हणजे मोठा नुकसान टाळण्यासाठी जर कधी छोटा नुकसान होत असेल तर त्याला अपराध म्हटलं जात नाही दुसरं उदाहरण बघूया या घराला आग लागलेली आहे या माणसानं काय केलं हा माणूस रस्त्यानं जात होता त्याला दिसलं बाबा आग लागली त्यानं काय केलं हा बाजूचं जे घर होतं ते पाडलं आता या बाजूचं घर त्याने पाळलं कशासाठी पाळलं तर हे आगीचं लोन जी आहे इतर घराला लागू नये त्याचा बाजूच्या घराला लागून नये म्हणून या व्यक्तीने ती कृती केली तर ही जी कृती आहे ती अपराध होत नाही असं कलम एक्क्याऐंशी अंतर्गत म्हणण्यात आलेलं आहे आता पुढचं कलम जे आहे ते आहे कलम ब्याऐंशी ब्याऐंशी काय म्हणते की सात वर्षे वयाखालील बालकाने जी काही कृती केलेली आहे ती अपराध होत नाही हे हमेशा म्हणजे नेहमी नेहमी परीक्षेमध्ये विचारलं जातं कलम ब्याऐंशी मध्ये काय आहे ते कलम ब्याऐंशीमध्ये मध्ये काय आहे की सात वर्षात खालील बालक असेल आणि त्यांनी एखादा अपराध केला तर त्या अपराधाला अपराध म्हणू नये त्याला गुन्हा म्हणू नये पुढचं कलम कलम त्र्याऐंशी कलम त्र्याऐंशी काय म्हणतो की बाबा सात वर्षाचा सा बरी आहे सात वर्षाचं सा खाली ऍपस्युल्यूट त्याल त्याल त्याला काय दिलेलं आहे ऍप्सुल्यूट त्याला राईट दिलेला आहे की बाबा ऍपसुल्युट म्हणजे त्याला पूर्णतः वगळण्यात आलेला आहे अपराधापासून मात्र एखादा बालक सातच्या वरी असेल आणि बाराचा खाली असेल म्हणजे त्याचं वैवर्ष बारा वर्षाचा खाली आहे आता अपरिपक्व त्या बालकाची मानसिकता असेल किंवा त्याला समज नसेल तेवढी समज आलेली नसेल अशा बालकांना काय केलं एखादा एक गुन्हा केलेला असेल तर अशा बालकाने केलेला हा गुन्हा गुन्हा नसतो असं म्हटलं जातं जर त्याला परिपक्व म्हणजे त्याला समज असली असती आणि त्यानं तो गुन्हा केला असता तर मग तो गुन्हाच्या कॅटेगरीमध्ये येईल जसं की या केसमध्ये काय झालेलं आहे अब्दुल सत्तार केसमध्ये काय झालेलं आहे एक बालक असतो मुलगा असतो त्याच्यावर वर्ष दहा असतं आणि तो काय करतो दुकानाचा लॉक तोडतो आता समजा एखादा मुलगा दुकानाचा लॉक तोडत असेल बंद दुकानाचा लॉक तोडत असेल तर काय लक्षात येईल की त्या मुलाकडे काय आहे समजदारी आहे त्याला परिपक्वता आहे त्याला विचार करण्याची क्षमता आहे तर आता तो काय होतो तो गुन्हा ठरतो ओके इथे एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या बालकाने एखादा गुन्हा केला असेल तो बारा वर्षाचा खाली असेल किंवा सोळा वर्ष अठरा वर्षाचा वर्षा खाली असेल तर त्याला प्रिझन मध्ये जेलमध्ये टाकलं जात नाही तर त्याला बाल सुधार ग्रहामध्ये टाकलं जातं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचं कलम आहे कलम चौऱ्याऐंशी आतापर्यंत आपण बालकांची कृती बघितली कलम ब्याऐंशी मध्ये पूर्णतः त्याला अपवाद करण्यात आलेला आहे सात वर्षाखालील मुलांना कलम त्र्याऐंशी मध्ये काय आहे सातच्या वरी असेल आणि बारा वर्षाचा खाली असेल आता कलम चौऱ्यांशी मध्ये काय मनोविकल व्यक्तींची कृती एखादं पर्सन आहे ऍक्ट ऑफ पर्सन ऑफ ऑनसाऊंड माइंड अनसाऊंड माइंड आहे त्याला साऊंडनेस आहे साऊंडनेस म्हणजे ऐकणं नाही साऊंडनेस म्हणजे समजशीलता नाहीये त्याच्यामध्ये समजदारी नाहीये तो मनोविकल आहे तो वेळा आहे आणि त्या व्यक्तीनं काय केलं की बाबा एखादा गुन्हा केला आणि गुन्ह्या करता वेळेस त्या व्यक्तीला त्या गुणाचं स्वरूप काय आहे हे माहीतच नाही तर ती कृती जी आहे ती कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे असं समजण्याचं सुद्धा त्याच्याकडे काय नॉलेज नाही आहे ज्ञान नाहीये तर अशा व्यक्तीनं अशा वेगळ्या व्यक्तीनं जर ती कृती केली तर ते अपराध होत नाही असं इथं म्हणण्यात आलेलं आहे पुढचं कलम आहे स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवण्यात आल्यामुळे निर्णय बुद्धी चालवण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीची कृती एखाद्या व्यक्तीला काय केलेलं आहे त्याला जी कृती तो करत आहे हे समजत नाही आहे त्याचं स्वरूप काय आहे समजत नाही कशामुळे समजत नाही आहे नशेमुळे कशामुळे समजत नाही नशेमुळे आता आता काय झालेलं आहे की त्याने जी कृती केलेली आहे ती कृती गैर आहे कायद्याच्या कसोट्यामध्ये आहे का हे त्याला समजत नाही नशेमुळे कशामुळे नशेमुळे आणि हा जो नशा आहे हा जो नशा आहे त्याला काय केलेला आहे त्याच्या इच्छेच्या विरुद्ध न कळत इच्छेविरुद्ध पाजण्यात आलेला आहे अशा व्यक्तीने केलेला अपराध अपराध होत नाही असं कलम पंचंशी म्हणत लक्षात ठेवा रे बाबानं कोणत्याही व्यक्तीला ज्या वेळेस तुम्ही जर घेत असाल काही घेत असाल दारू वगैरे काही तर त्याला इन्व्हाइट करू नका त्याची इच्छा नसेल आणि तुम्ही बडजबरी करत असेल त्यांनी ती घेतली तो घरी गेला घरी गेल बायकवला खूप मारलं नशेच्या आहारीमध्ये आणि मग त्यांनी डिफेन्स घेतला जजसाहेब ज्या वेळेस तो पकडला जातो पोलिसांपुढे आणला जातो कोर्टापुढे कोर्टानं त्याला सांगितलं तो अपराध काय केला आणि त्यानं म्हटलं जजसाहेब मला नशा पाजविण्यात आला होता माझी इच्छा नव्हती मग कोणी पाजलं असं जर साहेब त्याला विचारलं आणि जर मग त्याने तुमचं नाव घेतलं तर मग तुम्हाला कोर्टापुढे यावं लागते त्यामुळे अशा बारा भानगडीपेक्षा कोणाला इन्व्हाइट करू नका घ्यायचीच असेल खूपच इच्छा झाली अगोदर तर घेऊच नका घ्यायचीच असेल तर मग स्वतः एक एकटे घ्या ओके आता पुढचं आहे कलम शहाऐंशी विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चाललेल्या व्यक्तीने केला असता ओके okay, एखादा व्यक्ती आहे त्याला नशा चढवण्यात आलेल्या आहे त्याच्या इच्छेच्या विरोधामध्ये जर त्याने तो नशा घेतला नसता तर त्याला जाणीव असते की बाबा हा अपराध आहे हा गुन्हा आहे मात्र नशा कशामुळे झालेला आहे त्याच्या इच्छेच्या विरोध झालेला था, आहे तर असं का आहे अशी गोष्ट केल्यामुळे तो गोष्ट अपराध होत नाही असं कलम शहाऐंशी म्हणतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल समजला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू